नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड। रेडी TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक। ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP। बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात, अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम। ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम। बॅरॉन मेन स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव। चला तर मग, वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये। बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे। दूरध्वनी 0222530487। बॅरॉन मेन स्टुडिओ। शिवसेना कधीही कुठल्याही पदासाठी कोणासमोरही लाचार होणार नाही या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार काल शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना केला। कच्छ अस्मिता मंच या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कच्छ पागडी कुणा सिरे या कार्यक्रमादरम्यान श्री उद्धव ठाकरे हे बोलत होते। ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जेव्हा आपली माणसं बोलवतात तेव्हा नाही म्हणता येत नाही। शिवसेनेचं आणि ठाण्याचं एक वेगळंच नातं आहे। कोणीही मानसन्मान मिळवण्यासाठी काम करत नाही, आपलं म्हणून काम करतो। अशा वेळी जर कामाबद्दल कर्तृत्वाची थाप मारली तर उत्साह वाढतो। आज महाराष्ट्रात सगळेजण व्यवसाय करत आहेत, तो सुरक्षित करता यावा म्हणून शिवसेना कच्छी बांधवांचं संरक्षण करते। तुम्ही जय महाराष्ट्र म्हणालात म्हणजे दुरावा आधीच कमी झाला आहे। तुम्ही दुधात साखर विरघळावी तसं शिवसेनेत विरघळलात। शिवसेनेच्या मागे तमाम कच्छी बांधवांनी राहावं असं आवाहन देखील यावेळी श्री उद्धव ठाकरे यांनी केलं। तुम्ही सगळेजण कित्येक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये राहत आहात आणि जसं दुधामध्ये साखर विरघळते तसे तुम्ही सगळे विरघळून गेले। मग आम्हाला सुद्धा बरं वाटतं, तुमच्या कोणालाही अडचणी येऊ नयेत, पण अडचणी आल्या तर आनंदी दिघेपासूनच आपलं जे नातं आहे, शिवसेना प्रमुखांचं आपलं नातं आहे, ते नातं आम्ही कायम ठेवणारी माणसं, आम्ही नाती जपणारी माणसं आहोत। आपलं नातं एकट्यांची तुम्ही सांगितलं एक यांचा व्यवसाय आहे, हे सगळे व्यावसायिक आहे। तुमचा व्यवसाय इकडे निर्धास्तपणे करता यावा त्याला संरक्षण देण्याचं काम हे शिवसेना करणार। कच्छ अस्मिता मंच या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कच्छ पागडी कुणा सिरे या कार्यक्रमाला स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हजर होते। या कार्यक्रमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय अर्थ आता निघत आहेत। कच्छ अस्मिता मंच या संस्थेच्या वतीने गेल्या 11 वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे शहरातील गुजराती, मारवाडी आणि कच्छी समाज हा मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीच्या बाजूने उभा राहिला, त्यामुळे शिवसेनेचा हक्काचा विधानसभा मतदारसंघ असलेला हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे गेला। गुजराती, मारवाडी, कच्छी या मतदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला साथ दिल्यामुळेच भारतीय जनता पार्टीचा आमदार या ठिकाणी निवडून आला हे आता लपून राहिले नाही। त्यामुळे या दुरावलेल्या मतदारांना पुन्हा एकदा शिवसेनेच्या बाजूने आणण्यासाठीच या कार्यक्रमाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहिले असं आता बोललं जात आहे। किंबहुना कालच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील तमाम कच्छी बांधवांना शिवसेनेच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन केलं। अर्थात त्यात काही गैर नाही, मात्र एकंदरीतच ठाणे
महानगरपालिकेची आगामी 7 महिन्यांवर आलेली निवडणूक शिवसेनेने किती सिरियसली घेतली आहे आणि या निवडणुकीसाठी आत्तापासून कशाप्रकारे मोर्चे बांधणी सुरू झाली आहे याचंच हे द्योतक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आता कौतुकाची थाप राजकारण्यांकडनं थाप म्हणजे कशी थाप असते तुम्हाला माहिती, पण आम्ही थापा मारणारे राजकारण्यांनी आम्ही जे चांगलं असतं त्याला चांगलं म्हणतो आणि जे पटत नाही त्याला पटत नाही म्हणतो. हे आपला रोखोक कारभार आहे. कच्छ पगडी कुणा सिरे या कार्यक्रमाचं काल आयोजन करण्यात आलं होतं. कच्छी बांधवांची विविध लोकगीतं लोकनृत्य यांचा रंगारंग कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे हे देखील कार्यक्रमाला हजर होते. यावेळेस समाज क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या श्री वसंत नागडा, औद्योगिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या श्री अशोक गाला आणि अश्विन गाला, समाजसेवा क्षेत्रामध्ये काम केलेल्या ईश्वरभाई गाला आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या साक्षी पटेल यांना कच्छी पगडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळेस बोलताना श्री सुरेश गडा यांनी गेल्या 11 वर्षांपासून या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करत असल्याचं सांगितलं. या माध्यमातून कच्छ, वागड, पटेल, भानुशाली, लोहाणा या समाजातला एकत्र आणण्याचा हा प्रयत्न असल्याचं देखील यावेळेस सांगण्यात आलं. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय पाइल्स फिस्टुला फिशरसाठी अत्यंत गुणकारी अत्याधुनिक ओझोन थेरपीने उपचार. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय सरस्वती शाळेच्या मागे 5 पाकडी ठाणे. दूरध्वनी क्रमांक 022-2530-5723. डॉक्टर विवेक लोलगे किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्याची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांना बुजवण्याचं काम आजपासून सुरू झालं आहे. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठाणे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी आता चेट पॅच हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. आज या कामाची पाहणी महापौर श्री संजय मोरे यांनी केली आहे. आगामी आठवडाभरामध्ये हे सगळे खड्डे बुजवले जावेत असे आदेश यावेळेस महापौर श्री संजय मोरे यांनी दिले आहेत. जेट पॅच या तंत्रज्ञानाद्वारे जे खड्डे बुजवले जातात ते वर्षभर उत्तम स्थितीत राहतात असं महापौर श्री संजय मोरे यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे अतिशय जलद गतीने हे काम होतं अशी माहिती देखील महापौरांनी दिली. प्रभाग समिती निहाय कामाचा अहवाल ताबडतोब सादर करण्यात यावा अशी सूचना देखील महापौरांनी केली. महापालिका क्षेत्रातील बहुतांश रस्ते हे सिमेंट काँक्रिटीकरण पद्धतीने तयार करण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी डांबरी रस्ते आहेत त्या रस्त्यांवर काही प्रमाणात खड्डे पडले असून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवण्याचं काम सुरू आहे. विषय असा आहे की यापूर्वी आपण पावसाळ्याला की कसे खड्डे येतात पडतात आणि त्यामुळे खड्डे बुजवतो आपण, परंतु याबाबत ठीक आहे आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे त्याप्रमाणे हे जे झेड पॅच आहे त्यांनी जे काही जी टेक्निक वापरले त्यात एम्युलेशनचा जो भाग आहे तो त्यात फिक्स केल्यामुळे ते लवकर ड्राय होतं आणि त्याला ते कोणत्याही पाऊस पडला की पण जो उघड जातो तो तसं होणार नाही. आणि त्यांनी त्या संदर्भात त्या कंपनीने आम्हाला 1 वर्षाची गॅरंटी दिली आहे की बाबा हे एकदा हे केल्यानंतर तो पॅच मारल्यानंतर 1 वर्ष किमान तो राहील. आणि ठाण्यातले जे काय आता जे खड्डे जे काय आपण आपल्या माध्यमातून जे काय आम्हाला माहिती मिळाले आहेतच माहिती मिळण्याचे आहेत, परंतु पण संख्या पण आम्हाला आपल्याकडनं कळलेली आहे त्यामुळे ते सगळे खड्डे आठवड्याभरात सगळे बुजवले जातील एवढं नक्की. रमजान ईदचा सण आज ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. वास्तविक रमजान ईदचा सण काल म्हणजे 6 तारखेला साजरा करण्यात होणार होता, मात्र
चंद्रदर्शन न झाल्या कारणाने ईदचा हा सण आज साजरा होणार असल्याचा फतवा इमामांच्या वतीने काढण्यात आला होता. त्यामुळे तमाम मुस्लिम बांधवांनी आज ईदचा सण आज साजरा केला. या निमित्ताने ठाणे शहरातील विविध ठिकाणच्या मशिदींमध्ये नमाज पढण्यात आला. त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे घराघरामध्ये ईद निमित्त शिरकुर्मा आणि बिर्याणीचं आयोजन करण्यात आलं होतं. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506-96-45155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. श्री जगन्नाथ कल्चरल एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेच्या वतीने दरवर्षी ठाणे शहरामध्ये जगन्नाथ रथयात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. काल मनोरमा नगर येथून या संपूर्ण उत्सवाला आणि रथयात्रेला सुरुवात झाली. ठाणे शहरामध्ये मोठ्या संख्येने उडिया बांधव राहतात. जवळपास 1.5 लाखांच्या घरामध्ये उडिया बांधव ठाणे शहरामध्ये राहत असतात. त्यामुळेच ज्यांना जगन्नाथपुरी येथे रथयात्रेसाठी जाण्यास जमत नाही असे बांधव या संपूर्ण रथयात्रेमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी होत असतात. या ठिकाणच्या रथाचा दोरखंड ओढल्याने आयुष्यभराचं पाप नष्ट होतं अशी भावना या भाविकांमध्ये असते. त्यामुळे हा रथ ओढण्यासाठी भाविकांची चढाओढ लागल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळतं. खासदार श्री राजन विचारे, आमदार श्री संजय केळकर यांच्यासह अनेक मान्यवर या रथयात्रा उत्सवामध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे कार्याध्यक्ष श्री सलीम पटेल यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री सलीम पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला आहे. सर्वसामान्य गोरगरीब माणसांच्या उपयोगी येणारा कार्यकर्ता अशी ओळख श्री सलीम पटेल यांची आहे. कुणीही माणूस काम घेऊन गेला तर त्याला विनमुख परत न पाठवण्याकडे श्री सलीम पटेल यांचा ओढा असतो. त्यामुळेच मोठ्या संख्येने नागरिक त्यांच्याकडे त्यांच्या कार्यालयामध्ये दाद मागण्यासाठी हजर असतात. आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार श्री संजीव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सलीम पटेल यांनी राजकीय क्षेत्रामध्ये देखील स्वतःची अशी वेगळी छाप टाकली आहे. त्यामुळेच सलीम पटेल यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर हजर होते. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.